स्वातंत्र्याच्या नंतर भारतात मागासलेल्या समाजाच्या उद्धारासाठी कालेलकर आयोग, मंडल आयोग नेमले. त्यापैकी कोणत्याही आयोगाने मराठा हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेला दाखवलेला नाही. त्यामुळे गायकवाड आयोगाने मराठ्यांना दिलेले आरक्षण कोर्टाने नाकारले. असे असताना हा समाज ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करीत आहे. अगोदर 60% असणाऱ्या समाजात 27% आरक्षण दिले हा त्यांच्यावर मोठा अन्याय झालेला आहे. परंतु आता मराठा समाजास ओबीसीचे दाखले दिले तर संपूर्ण राज्यातील ओबीसी शासनाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा यावेळी ओबीसी संघटनेकडून देण्यात आला आहे. राज्य शासनाने मराठ्यांना ओबीसीमध्ये न घालता त्यांच्या विकासासाठी इतर योजना राबवल्यास आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हे समाजाचे प्रतिनिधी म्हणून नोकरी व राजकारणात आहेत. आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही हे राज्यकर्त्यांनी समजून घ्यावे व त्याच्यासाठी इतर योजना राबव्यात, परंतु ओबीसी म्हणून दाखले देऊ नयेत असे आज सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शन करून निवेदन देण्यात आले. असे केल्यास ओबीसी समाज मतदानावरती बहिष्कार टाकेल असा इशाराही यावेळी संघटनेकडून देण्यात आला आहे. मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण, मराठ्यांना ओबीसीचा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालंच पाहिजे. सातारा जिल्हा ओबीसी संघटना, भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन नई दिल्ली यांच्या अंतर्गत काम करत आहे. या संघटनेच्या वतीनं आज आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. त्या निवेदनात आमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला ओबीसीचं सर्टिफिकेट देता कामा नये. परिस्थिती अशी आहे की या देशामध्ये असणारा आणि या राज्यामध्ये असणारा जो मराठा समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये तो सत्तेमध्ये आहे. शिक्षण संस्था त्याच्या ताब्यामध्ये आहेत, सहकारी साखर कारखाने त्याच्या ताब्यामध्ये आहेत, गाव पातळीवरती सहकारी बँका त्याच्या ताब्यामध्ये आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्याचंच प्रतिनिधित्व आहे. मग या सगळ्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व असताना सुद्धा मराठ्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट कशासाठी हवं? अगोदरच 52% असणारा जो समाज आहे त्याला 27% आरक्षण दिलेलं आहे, म्हणजे हा त्याच्यावरती मोठा अन्याय केलेला आहे. आणि असं असताना हा आत्तापर्यंत जे कालेलकर आयोग, मंडल आयोग झाले यांनी मराठा कुठंही आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेला समजलेला नाही. आणि मग असं असताना सुद्धा शासन जो काही ओबीसींचं सर्टिफिकेट मराठ्यांना देण्याचा विचार करत आहे हा विचार एकदम चुकीचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमध्ये मराठ्यांना घालता कामा नये. त्यांना त्यांचं आरक्षण स्वतंत्र द्यायला आमचा विरोध अजिबात नाही. ते गरीब झाले असतील तर गरिबांच्यासाठी स्वतंत्र योजना त्यांनी राबवावी. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही हे शासनानं लक्षात घ्यावं. आणि आत्तापर्यंत ज्या आयोगाने नाकारलेलं आहे ते पुन्हा मराठ्यांना आरक्षण देऊन पुन्हा ते कोर्टाच्या माध्यमातून जाणार हा जो खेळ आहे.